सांगणार आहेस का काय झालं? माझे बाबा जिवंत आहेत. सगळं आनंदाने करीन मी. खूप विचार करून मी हा निर्णय घेतलाय. मी एकटी झुल्यावरी हो नाही तुझो का. अहो किती दिवस लपायचा आपण? अहो आता मोठा झालाय तो, आणि बाहेरच्या कुणाकडून कळण्यापेक्षा आपण सांगणं ही आपली जबाबदारी नाहीये का? आयुष्यात जी गोष्ट तुला सर्वात जास्त हवी होती ती तुला आता फायनली मिळणार आहे. खरं तर तू एक्साइटेड असला पाहिजेस ना. कसं एक्सेप्ट करू मी? जर ते इतकी वर्ष होते तर त्यांना कधी मला बघावंसं नाही वाटलं. आणि अशी काय अडचण होती की आईने इतकी वर्ष एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली? हा माझा बाप आहे. मला तर अजूनही असं वाटतंय की तू मस्करी करतेस माझी. बस झालाय, बस म्हणजे बस. काय चाललंय तुझं? मग काय करू, एकटा गेली 21 वर्ष माझ्याशी खोटं बोलत राहिलीस आणि आता अचानक एके दिवशी या अशा विचित्र माणसाला माझ्यासमोर उभं करतेस आणि म्हणतेस हा तुझा बाप आहे. तू का थोपवतेस माझ्यावर? तू त्यांच्याशी असं वागू शकत नाहीस संजू, ते वडील आहेत तुझे. तू ठरव हा की मी, कारण या घरात आम्हा दोघांपैकी फक्त एकच जण राहू शकतो. डिसिजन तुझा आहे. तुम्ही ना संजूचा बाप बनायचा प्रयत्न नका करू. त्याला दाखवून द्या वामन कोण आहे ते. आयुष्य आपल्याला कधी संधी देत नाही, आपण आयुष्याला संधी दिली पाहिजे. हे तुझे बाबा आहे. किती क्यूट. तू जरा शांत बसशील का? इंटरेस्टिंग.